लेकरासाठी प्रत्येक आई पोटच्या लेकरासाठी उभी राहते, ती फक्त रमाई, ती फक्त रमाई। होय, मी रमाई म्हणजेच रमाई भीमराव आंबेडकर बोलते। माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला। माझ्या वडिलांचे नाव भिक्खू दुत्रे व माझ्या आईचे नाव रखमाबाई होते। माझ्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, अशा गरिबीतच माझे बालपण गेले। मी थोडी मोठी झाल्यावर माझा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला। भीमरावांना सर्वजण बाबासाहेब म्हणत। बाबासाहेबांनी मला घरीच वाचायला लिहायला शिकवले। नंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन शिक्षणासाठी बाबासाहेब अमेरिकाला गेले। त्यातच सासरे रामजी आंबेडकर व दीर आनंद यांचे निधन झाले, त्यामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली। माझा स्वभाव मितभाषी, कर्तव्यनिष्ठ व स्वाभिमानी होता। मी स्वसुख त्यागी होते, चिंतेने वावरली नाही, दीनपणाने हरली नाही। गोर गरिबांची आई मी स्थिरमाई, मी स्थिरमाई।